Hi students, we are studying general science, standard 8. Students, in last lecture we have studied the kingdom Monera, also we have studied kingdom Protista and kingdom Fungi, okay, or fungi. Now in today's lecture we are going to study classification of microbes. Acha lecture madhe apan classification of microbes shiknar ahot, okay. Now among the living organisms, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. पहा स्टूडेंट्स, आता हे जे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आहे ना, तर याच्यामध्ये आपण यांचं क्लासिफिकेशन का पाहतो आहे, तर जे लिविंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर या लिविंग ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्यात जास्त नंबर, लार्जेस्ट नंबर ऑफ जे आहे कोणी, तर ते फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, की जे संख्येने खूप जास्त आहेत, म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन करणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच आपण शिकतो आहे, ओके. Now here you can see microorganisms can be divided into two groups, that is prokaryotes, eukaryotes. हे आपण स्टडी केलेलं होतं. प्रोकॅरियॉट्स की ज्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नसतो आणि चांगला तयार झालेला नसतो, किंवा सेल ऑर्गेनेल्स जे असतात ते ॲबसेंट असतात याच्यामध्ये प्रोकॅरियॉट्स. युकॅरियॉट्समध्ये आपण शिकलो की दे हॅव, ओके, द ऑर्गॅनिझम्स विच हॅव वेल डिफाईंड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गेनेल्स आर प्रेझेंट इन टू दीज ऑर्गॅनिझम्स, ओके. दीज प्रोकॅरियॉट्स कंटेन्स बॅक्टेरिया. या प्रोकॅरियॉट्समध्ये कोण येतात, तर सगळे बॅक्टेरिया येतात, ओके. अँड युकॅरियॉट्स डिवायडेड इन टू प्रोटिस्टा, फंगाय अँड अल्की. So students, in this classification of microbes, we are going to study these four categories: bacteria, protista, fungi, algae. आणि याच्यामध्ये जो सांगितलेला नाही, किंवा या फ्लोचार्टमध्ये जो दाखवलेला नाही, तो आहे व्हायरस, ओके. हा व्हायरससुद्धा आपण यामध्ये स्टडी करणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये, ओके. सो व्हेरी फर्स्ट इज बॅक्टेरिया. वी आर गोइंग टू स्टडी फर्स्ट category or classification. The first is bacteria, okay. So what is the size of this bacteria? 1 micrometer to 10 micrometer. Students, here it is shown 1 meter is nothing but the 10 raised to 6 micrometers, okay. So you consider this, how it comes, 1 micrometer to 10 micrometer, this is the size of bacteria. Then very first point in the bacteria is, bacteria are unicellular organisms, okay. They are independent or parasitic organisms. Manje kay bara, independent kiwa parasitic organisms manje kay, tar te aplya food sathi kiwa nutrition sathi te swatantrapane astat, manje swatah te tayar karu shaktat, kiwa te parasitic suddha astat. Kahi je bacterias astat te parasitic pan astat. Parasitic manje kay, tar te dusrya organisms varti जगत असतात, म्हणजे ते अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीवरती ते ग्रो होत असतात, ओके. सो दे आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. असे अनेक बॅक्टेरिया एकत्रपणे कॉलनीज तयार करतात, म्हणजे न्युमरस नंबर ऑफ बॅक्टेरिया ते तयार करत असतात, ओके. आता इथे तुम्ही पाहाल कोकस, ओके, दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. कसं आहे कोकस? राऊंड शेप्स आहे, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ शेप्स the different types of these bacteria are given, okay. Now see, second point here is, bacterial cell is prokaryotic with cell wall, but distinct nucleus or cell organelles are absent. पण हा जो bacteria आहे ना, तो काय आहे, तर prokaryotic cell आहे, म्हणजे शक्यतो युनिसेल्युलर सिम्पल सेल्स याच्यामध्ये येतात, बट डिस्टिंक्ट न्यूक्लिया ऑर सेल ऑर्गेनेल्स आर ॲबसेंट. पण याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे किंवा अदर जे सेल ऑर्गेनेल्स आहेत ते ॲबसेंट असतात, ओके, बॅक्टेरियामध्ये. नंबर थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. रिप्रोडक्शन जे आहे ना बॅक्टेरियामध्ये, तर ते कशा पद्धतीने होत असतं? इफ देअर इज अ सेल, म्हणजे हा जर सेल आहे असं आपण कन्सिडर केलं, तर इट डिवाइड्स इन टू टू सेल्स, ओके. हा जो सेल आहे ना, तर हा टू सेल्समध्ये डिवाइड होतो, म्हणजे कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन याच्यामध्ये होतं, तर बायनरी, बाय म्हणजे टू, ओके, आणि फ्यूजन म्हणजे सेपरेट, ओके. सिम्पल बायनरी फ्यूजन इन रिप्रोडक्शन टेक्स प्लेस, ओके. फोर्थ पॉइंट इज, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स.
पहा जर त्यांना बॅक्टेरिया जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना जर त्यांना जशी गरजेची कंडिशन आहे फेवरेबल कंडिशन जर त्यांना मिळाली तर त्यांची जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट ग्रोथ होते. ओके, विगरसली म्हणजे फास्ट, अँड दे कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे जेवढे बॅक्टेरिया आहेत ना तर 20 मिनिट्समध्ये ते डबल त्यांची संख्या होऊ शकते. ओके, नाव ऑन द बेसिस ऑफ शेप द डिफरंट examples of bacteria are shown in the figure. Okay, so here you can see coccus, it is round shape. Coccobacillus, it is rod like shaped. Okay, bacillus is again long rod, म्हणजे थोडासा असा मोठा किंवा लॉन्ग असा रॉड असल्यासारखा शेप आहे. विब्रिओ इज लाईक कॉमा शेप्ड, विब्रिओ जे बॅक्टेरिया आहे त्याचा शेप आहे कॉमा शेप्ड. अँड स्पिरिलियम दॅट इज ऑफ स्पायरल शेप. ओके, सो दीज आर द टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. देन नेक्स्ट इज प्रोटोजोआ. नेक्स्ट ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम वी आर स्टडिंग इज द प्रोटोजोआ. म्हणजे याला आपण मराठीमध्ये आदिजीव असं म्हणत असतो. ओके, सो साईज इज ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर्स. द फर्स्ट पॉईंट, प्रोटोजोन्स आर फाउंड इन सॉईल. हे कुठे सापडतात तर सॉईलमध्ये किंवा फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये. ओके, अँड सम ऑफ फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. आता काही जे असतात ते सॉईलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटरमध्ये सापडतात. ओके, हे जे प्रोटोजोआ असतात, पण जे काही प्रोटोजोआन्स असतात ते फाइंड ऑर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीवरती सापडतात किंवा बॉडीमध्ये सापडतात. नंबर सेकंड इज, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. हे जे ऑर्गॅनिझम्स असतात हे युनिसेल्युलर असतात, सिंगल सेल्ड असतात, अँड विथ युकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, तर ऑल सेल ऑर्गेनेल्स आर प्रेझेंट इन टू दीज टाईप्स ऑफ सेल्स. म्हणजे न्यूक्लियस किंवा अदर जे ऑर्गेनेल्स असतात ते यामध्ये प्रेझेंट असतात सेलमध्ये. ओके, नंबर थर्ड इज, देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. म्हणजे सेलची जी रचना आहे, त्यानंतर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन. हां, लोकोमोशन म्हणजे मूव्हमेंट करण्यासाठीचे जे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत. ओके, अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन. ओके, म्हणजे त्यांच्या फूडसाठी, तर फूड असेल किंवा न्यूट्रिशन ज्याच्यामधून त्यांना मिळतं, तर याच्यामध्ये काय आहे, व्हेरिएशन आहे, म्हणजे खूप वेगवेगळेपण आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, एक्झाम्पल पहा, प्रोटोजोआचं एक्झाम्पल काय आहे, अमीबा, पॅरमिशियम. ओके, दे आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. तर हे अमीबा, पॅरमिशियम हे कुठे राहतात, तर डर्टी वॉटरमध्ये राहतात. ओके, आणि त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते कसं होतं, सिम्पल सेल डिव्हिजन. ओके, सिम्पल सेल डिव्हिजन म्हणजे वन सेल डिवायडेड इन टू टू सेल्स, एकदम साध्या पद्धतीने सेल डिव्हिजन होत असतं. ओके, नाऊ अँटेमिबा हिस्टोलिटिका कॉजेस अमिबायसिस. ओके, तर आता हे एक्झाम्पल्स आणखी दिलेले आहेत. देन प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. म्हणजे कोणते प्रोटोजोन्स आहेत त्यांचे एक्झाम्पल्स दिलेत आणि त्यांच्यामुळे काय होतं ते पुढे रिझन, सॉरी काय कॉज आपण म्हणूया, कॉजेस म्हणजे त्यांच्यामुळे कोणत्या प्रकारचे आजार होतात हे दिलेलं आहे. ओके, अँड युग्लिना इज ऑटोट्रॉफी. युग्लिना हे जे आहे ना, तर हे काय असतं, ऑटोट्रॉफिक. हे पण एक प्रोटोजोआचं एक्झाम्पल आहे आणि ते स्वयंपोषी असतं, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती ग्रो होत नाही. ओके, तर इथे तुम्हाला दिसेल द एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोजोआ आर पॅरमिशियम अँड अँटमिबा. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स गिवन हियर. ओके, नेक्स्ट फंगाय. ओके, फंगाय इट्स साईज इज ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. म्हणजे थोडक्यात दीज आर सॅप्रोट्रॉफिक. ओके, सॅप्रोट्रॉफिक म्हणजे काय, तर ते स्वतःचं जे अन्न आहे, न्यूट्रिशन आहे, त्यासाठी ते कुजलेल्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या डेड बॉडी पार्ट्सवरती ते ग्रो होत असतात. प्लांट्स किंवा ॲनिमल्सच्या डेड बॉडीजवरती ते ग्रो होतात. ओके, फंजाय किंवा फंगाय आपण म्हणू शकतो. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस अँड अदर सेल ऑर्गनल्स आर प्रेझेंट. ओके, इन टू दीज टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. काही जे फंगस असतं ते युनिसेल्युलर असतं आणि काही आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पण पाहू शकतो. जसे की बुरशी, एखाद्या ब्रेडवरती व्हाईट कलरचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपण पाहू शकतो. ओके,
थर्ड पॉइंट इज सैप्रोफाइटिक, ओके सॉरी सैप्रोट्रॉफिक, ओके सैप्रोफाइटिक म्हटलं तरी चालू शकतं, बिकॉज दे लिव फॉर देअर फूड ऑन द डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर, ओके कुजलेल्या सडलेल्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडी पार्ट्सवरती हे ग्रो होतात, जगतात त्यांच्यावरती, ओके. अँड नंबर फोर्थ इज दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. त्यांचं जे सेल डिव्हिजन होतं किंवा त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते सेक्शुअली होतं किंवा असेक्शुअलीसुद्धा होतं, आणि मग ते कोणत्या पद्धतीने होतं, सेल डिव्हिजन किंवा बडिंग असं होतं. तर बडिंग म्हणजे काय, तर समजा हा एक सेल आहे, तर या सेलवरती एक छोटंसं बड येतं, ओके, आणि हळूहळू हे जे बड आहे ते ग्रो होतं आणि एक मोठं सेल तयार होतं, मग नंतर हे टू सेल्स सेपरेट होतात. सो दिस इज द रिप्रोडक्शन बाय बडिंग मेथड, ओके. तर अशी ही बडिंग पद्धतीने रिप्रोडक्शन होत असतं. एक्झाम्पल्स आर बेकर्सस ईस्ट, ओके, फंगसचे एक्झाम्पल्स आहेत बेकर्सस ईस्ट, कँडिडा अँड मशरूम, ओके.